तर मंडळी, आज आपण पिवळा बटाटा करणार आहोत. तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. बटाटावड्यासारखा समोस्यामध्ये भरतात त्या टाईपमध्ये करणार आहोत. आपण पुरी भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतो, चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. तो आज कसं करायचा आहे तो पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरं टाकून मी पेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये आलं पण टाकलेलं आहे, कढीपत्ता आहे, हळद, मोहरी, शिजून घेतलेला बटाटा, थोडंसं उडदाची डाळ घेतलेली आहे आपण, मीठ चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकणार आहे. मध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया, बारीक गॅसवर सगळे शिजून घ्यायचंय, परतून घ्यायचंय तेलामध्ये. हिरव्या मिरचीचा उग्रपणा जाऊन द्यायचा आहे. आपण त्याच्यामध्ये डाळ टाकूया. आपण छान परतलं गेले. आपण थोडीशी साखर टाकूया. थोडस मीठ टाकूया. वाटणामध्ये आपण मीठ वाटलेलं आहे मिरचीमध्ये, त्यासाठी थोडं टाकायचंय. छान परतले गेले. आता आपण बटाटे टाकूया. करून घ्यायचं आता. वरून आपण कोथिंबीर टाकूया थोडी. छान मिक्स करून घेतले आपण. आता छान परतून घेऊया थोड्या वेळ. माझ्या बटाट्याच्या भाजीचं मुलांच्या शाळेमध्ये नेहमीच कौतुक होतं. ते म्हणतात, मम्मी, माझे मित्र फ्रेंड लोक म्हणतात की तुझ्या मम्मीची बटाट्याची भाजी छान होती आहे, एकदम वडापावसारखी. म्हणून म्हटलं आज आपण रेसिपी टाकावा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. ही वडापावसाठीही चालते, पुरी भाजी, पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे तयार झालं आहे.
बघा किती छान दिसतोय.